दिल्लीतील जंतर मंतरवर संविधान तथा संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानास्पद घोषणा देणाऱ्या दोषींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विविध संघटनेचं पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. दिल्लीतील जंतर मंतरवर काही देशविरोधी प्रवृत्तीच्या लोकांनी भारतीय संविधानाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात देखील नारेबाजी केली. या ठिकाणी कथितरित्या संविधानाची प्रत देखील जाळण्यात आल्याचं व्हिडिओमधून समोर आलंय. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल केलाय. तर या घटनेने मलकापुरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. 9 ऑगस्टला जंतर मंतरवरती ज्या जातीवादी मानसिकतेच्या लोकांनी भारतीय संविधानाच्या प्रती फाडून त्यांना जाळण्यात आलं, त्यांनी भारतीय संविधानाच्या विरोधात नारे दिले. एवढंच नव्हे तर त्यांनी ज्या महामानवांच्या लिखाणावर हे संविधान तयार झालेलं आहे त्या महामानवाच्या विरोधात या जातीवादी मानसिकतेच्या लोकांनी अर्वाच्य भाषेमध्ये निषेध व्यक्त केला. अशा या जातीवादी मानसिकतेच्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो. या लोकांवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आणि जर का या लोकांवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात नाही आली तर आम्ही 13 तारखेला पुन्हा एक वेळेस या मलकापुरामध्ये रस्त्यावर उतरणार आहोत, याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी. एवढेच बोलून आम्ही पुन्हा एक वेळेस निषेध करतो. या घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. तर पत्रकार संघटनेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. तर या प्रकरणी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा फुले शाहू विचार मंचच्या वतीनं देण्यात आलाय. परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यांचे जे कृत्य आहे ते देशद्रोहाचे कृत्य असून आज या ठिकाणी महामहिम माननीय राष्ट्रपती यांना माननीय उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्फत मलकापूर शहरातील सर्व पत्रकार बंधूंनी सदर घटनेचा निषेध करून घटना घडवणाऱ्या त्या समस्त जे काही लोक आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंच्या मार्फत आम्ही माननीय राष्ट्रपतीजी यांच्याकडे करत आहोत. या घटनेचा निषेध या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळी आम्ही करतो आहोत. 9 ऑगस्ट रोजी दिल्ली पार्लमेंट स्ट्रीटवर काही देशद्रोही लोकांनी आपल्या देशाच्या विरुद्ध बंड पुकारलं. सार्वभौम असलेलं देशाचं संविधान जाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संविधानकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधाने त्यांनी अपशब्द उच्चारलेत. या देशाच्या व्यवस्थेला त्यांनी नाकारलेलं आहे आणि म्हणून देशद्रोहाचे गुन्हे त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात यावे. त्यांनी अनुसूचित जाती ॲक्टच्या विरुद्ध कृत्य केलेलं आहे म्हणून ॲट्रॉसिटीज ॲक्टप्रमाणे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे. आणि जे लोक या देशाचे नागरिक नाहीत, जे लोक आतंकवादी आहेत, जे लोक नक्षलवादी आहेत, जे या देशाच्या संविधानाला आणि कायद्याला मानत नाहीत, त्या लोकांना या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही असं समजून ज्यांनी देशाच्या विरुद्ध बंड केलं, देशाच्या संविधानाच्या विरुद्ध बंड केलं, संविधानाचा निषेध करत संविधान जाळून टाकलं, अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, एक विशेष बाब म्हणून देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा. विजय वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.